तर शेतकरी बांधवांनो, आज मी आलेलो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुका हिवरा या गावामध्ये पंजाबराव निखाटे मग यांच्याकडे. तर ज्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता पहिल्यांदा की बा आपल्याला लागवड करायची आहे, मी त्यांना सांगितलं होतं की बा तुम्ही मार्गदर्शनाखाली करा म्हणजे जेणेकरून काय उद्या तुम्हाला त्रास होणार नाही. पण त्यांनी ते ऐकलं नाही. आज जे परिस्थिती आहे, आज त्यांना मला शेवटी म्हणजे बोलावंच लागलं. लागवड केली त्यांनी जालन्यावरून. तर विषय कसा आहे माहिती आहे का, की तुम्ही लागवड करत असताना तुम्ही मार्गदर्शनाखाली लावाय म्हणजे जेणेकरून काय होते का, एक माणूस आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही. बरोबर. आता विषय असा आहे की आज त्यांचं जे म्हणजे समाधान आहे ते होत नाही आहे. ज्यावेळेस त्यांनी झाडं आणले त्यावेळेस त्यांना सांगलं की बाबा आम्ही तुम्हाला मदत करू वगैरे, पण आज जे आहे परिस्थिती तशी नाही आहे. त्यांना ते सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. माझे नाव पंजाब माणिक निखाते, राहणार हिवरा पोस्ट अनुसारात तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा. आम्ही जालन्यावरून झाडं आणली तर त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही मदत करू तुम्हाला, हे करू ते करू, पण त्यांनी काही पुरी मदत केली नाही. त्याला कॉल केला मी, पण तो कॉल उचलायला तयार नाही. आणखी वानखेड साहेबालाच बोलावं लागलं आम्हाला. तर ते म्हणतात की आम्हाला किती दवा कॉल करता बा तुम्ही, पण आम्हाला अडचण आल्याच्या नंतर आम्ही कॉल करणार असं सर. खरी गोष्ट आहे. मी 210 झाडं लावले तर त्याचं डेव्हलपमेंट काही बरोबर झालं नाही. तरी पण वानखेड साहेबांनी मला सांगितलं होतं का बाबा झाडं लावा तुम्ही, पण ते मार्गदर्शनाखालीच लावा. पण ती त्याचं काही आम्ही ऐकलं नाही. नंतर आम्ही झाडं आणले लावले, त्याची ग्रोथ काही बरोबर होत नव्हती, म्हणून वानखेड साहेबाला आम्ही पुन्हा बोलावं लागलं.